स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मुरंबा यामध्ये काही महिन्यांपूर्वी एका अभिनेत्याची एंट्री झाली होती. त्याच्या एंट्रीमुळे मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. आता हा अभिनेता कलर्स मराठी वाहिनीवरील स्पृहा जोशीची सुखकळले मालिकेत झळकणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये या अभिनेत्याची जबरदस्त एंट्री पाहायला मिळत आहे. मुरंबा मालिकेत झळकलेला हा दुसरा तिसरा कोणी नसून आशय कुलकर्णी आहे. रेवाचा बॉयफ्रेंड अथर्वच्या भूमिकेत झळकलेला आशय कुलकर्णी आता सुख कळले या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप आशयने याबद्दल स्वतः जाहीर केलं नसलं तरीही या मालिकेच्या प्रोमो मधील एंट्री पाहून आशय कुलकर्णी असल्याचं म्हटलं जात आहे. सुख कळले मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशीने मिथिलाची भूमिका साकारली असून सागर देशमुख माधवच्या भूमिकेत झळकला होता. पण माधवच्या निधन झाल्यामुळे मिथिलाच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती येणार आहे आणि ती व्यक्तिरेखा आशय कुलकर्णी साकारणार आहे. प्रोमो मध्ये मिथिला माधवचा फोटो पाहून खूप रडत असते. तितक्यात त्याची मुलगी माधवकडे इच्छा व्यक्त करते, बाबा आई खूप एकटी आहे, तिच्यासाठी एक एंजल पाठव ना. त्यानंतर घराची बेल वाजते, मिथिला दार उघडते आणि दरवाजा बाहेर श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती असते. तेव्हा एका व्यक्तीची एंट्री होते. पांढरा शर्ट, जीन्स आणि पांढरे त्यावर शूज घातलेली व्यक्ती छत्री घेऊन येते. पण प्रोमो मध्ये व्यक्तीचा अर्धा चेहरा दाखवल्यामुळे अभिनेता आशय कुलकर्णी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या व्यक्तीच्या एंट्रीमुळे मिथिलाच्या आयुष्यात नेमकं काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर सुख कळले मालिकेचा हा नवा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.